आज आपण करणार आहोत पाइनॅपल शिरा। पॅन मध्ये 2 कप पाणी टाकूया। हे पाइनॅपल इमल्शन आहे, ते अर्धा टीस्पून ऍड करूया। इमल्शन मध्ये एसेंस आणि कलर दोन्ही असतात। तुमच्याकडे इमल्शन नसेल तर तुम्ही 1/2 टीस्पून पाइनॅपल एसेंस आणि 1/2 टीस्पून कलर टाकू शकता। हे पाणी आपण दुसऱ्या गॅस स्टॉपवर गरम करायला ठेवूया। मीडियम फ्लेमवर कढई ठेवली आहे। कढई तापल्यावर अर्धा कप तूप टाकूया। तूप गरम झालं आहे, त्यात 1 कप जाड रवा टाकून भाजूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवूया। जाड रवा वापरल्यामुळे शिरा मोकळा आणि दाणेदार होतो। तुम्हाला मऊसूत शिरा आवडत असेल तर बारीक रवा वापरा। रवा 5-6 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। 6 मिनिटं झाली आहे, रवा छान फुलला आहे आणि त्याचा रंग देखील थोडा चेंज झाला आहे। 1/2 कप काजू आणि बदामाचे तुकडे टाकूया। 2 मिनिट परतवूया। दुसऱ्या स्टोटॉपवर ठेवलेलं पाणी गरम झालं आहे, त्यातलं थोडं पाणी टाकूया। मिक्स करूया। सगळं पाणी एकत्र ओतलं तर वाफ हातावर येऊ शकते आणि चटका लागू शकतो। लक्षात ठेवा, शिरा करताना नेहमी गरम पाणीच वापरा, नाहीतर शिरा चिकट होईल। आता उरलेलं सगळं पाणी ओतूया, नीट मिक्स करूया। झाकण लावून 1 मिनिट शिजवूया। 1 मिनिट झाला आहे, रव्याने पाणी ऍब्झॉर्ब केलं आहे। थोडं ढवळून घेऊया। प्रसादाच्या शिराच्या रेसिपीसाठी आय बटनवर क्लिक करा। 1/2 कप साखर आणि 1/2 टीस्पून वेलचीपूर टाकूया। नीट मिक्स करूया। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। साखर थोडी मेल्ट झाली आहे, शिरा पातळ झाला आहे। आता झाकण लावून 3-4 मिनिटं शिजवूया। परंतु प्रत्येक मिनिटानंतर शिरा थोडा ढवळून घ्यायचा आहे, जेणेकरून शिरा खाली लागणार नाही। चार मिनिटं झाली आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सुपर टेस्टी पाइनॅपल शिरा तयार आहे।